नमस्कार, न्यूज टाइम मध्ये आपलं स्वागत। देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA लागू करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिसूचना काढण्याची स्पष्टोक्ती। महाराष्ट्रातील सरकार लवकरात लवकर बरखास्त करा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, उद्धव ठाकरे यांचा सवाल। सरकारच्या आश्रयाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा केला आरोप। मराठा आरक्षणाचं रान पेटवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा थेट अमेरिकेत डंका। टाइम्स स्क्वेअरवर जरांगे पाटलांचे फोटो झळकले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या टाइम्स स्क्वेअरवर शुभेच्छा। मुख्यमंत्र्यांबरोबर झळकला मनोज जरांगेंचाही फोटो। धमक्या येणं माझ्यासाठी नवीन नाही, छगन भुजबळांची माहिती। अनेक धमक्या आल्या, मारण्याचा प्रयत्नही झाला, मात्र भूमिका बदलणार नाही, भुजबळ यांनी ठणकावलं। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवरील हल्ल्याचा निषेध। गाडी फोडून हल्ला केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन। पुण्यातील बालगंधर्व चौकात बांगड्या भरू आंदोलन करून घोषणाबाजी। आर्यन खानवर कारवाई करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। समीर वानखेडेंनी खंडणी मागितल्याचं तपासात उघड, वानखेडेंना लवकरच समन्स बजावणार। अभिषेक घोसाळकर खून प्रकरणातील अंगरक्षक आरोपी अमरिंदर मिश्राची 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। अमरिंदरचे हत्यार वापरून मॉरिसने केला होता गोळीबार। बेकायदेशीर शस्त्र प्रकरणी अमरिंदरवर गुन्हा आहे दाखल। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर। रवींद्र जडेजा आणि KL राहुलचं संघात पुनरागमन, तर विराट कोहली संघात असणार नाही। ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल। कोलकात्यात शूटिंग दरम्यान त्यांची तब्येत बिघडली, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू। प्रभास स्टारर सालार हिंदी चित्रपटाची OTT होती प्रतीक्षा। सालारचं 16 फेब्रुवारीला डिस्ने प्लसवर स्ट्रीमिंग। सालार हा यावर्षीच्या सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक। न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा ETVBharat.com।